स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझा चालू आहे सॅटर्डेचा ब्लॉग आहे सकाळचा. दोघांची शाळा असते सकाळी, तर इकडे एका इकडे चहा एका इकडे नाश्ता आणि कबीर सानांना टिफिन द्यावं लागतं, कबीरला नाही द्यावं लागत तुम्हाला माहिती आहे तसं. पण मग आता सानांचा टिफिन करताना मग थोडा एक्स्ट्रा करतो, तर कबीर त्या दिवशी मग थोडंसा टिफिन नेतो गाडीमध्ये, मित्र असतात त्याचे बसलेले बसमध्ये, मग त्यांना पण खाऊ घालतो तो, ते एक्स्ट्रा करत असते मग मी. तर आता मी नाश्त्याला केले पोहे आणि पोहे खूप आवडते सानांना, त्यामुळे टिफिनवर पोहेच केले. आणि सकाळी लगबग खूप असते, त्याची पण गाडी साडेसहालाच येते, सॉरी, आणि कबीरची पण बस साडेसहालाच येते, त्यामुळे थोडी गडबड असते. आणि आता पटपट तयारी करतात, तेवढ्यान तरी बरं की सानाने कबीरची तयारी करून द्यावं लागत नाही, ते स्वतःची तयारी स्वतः करतात, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत नाही. तर एका साईडनं चहा ठेवला आहे मी आणि इकडे आता टिफिन भरत आहे सानांचा. सानांना कसं आहे थोडंसं खाऊन पण जातो मग, तर त्याच्या साईडचं बटन लावायचं होतं ते लावून दिलं त्याला. आणि आता त्याचा टिफिन भरत आहे मी आणि हे बघा साईडचं त्याचं बटन लावून दिलं, आता गेला तो लागत नव्हतं त्याच्या हाताने. तर दोघांची पण तयारी झाली आहे आणि कबीरच्या गाडीचा हॉर्न वाजत होता, तर त्यामुळे त्याला पटकन जायचं होतं आणि तो उभ्यानंच पटपट दूध तो बोरमिठा पेत असतो, बस उभ्यानेच तो बोरमिठा पेला आणि गेला. तर चहा मी पेत आहे कारण मला सकाळी चहाशिवाय येत नाही. सानांना आता नाश्ता करतो आणि टिफिन देतो, तो लवकर येऊन जातो, 10:45 रिटर्न येऊन जातो. त्याची तशी दुपारची शाळा असते, फक्त सॅटर्डेला सकाळची असते. तर अशी आपली सकाळची लगबग असते आणि चहा बघा कसा गळगळ बळगळ प्यावा लागतो मला, तर असं रुटीन असतं सकाळ. तर आता मी चालली सानांना खाली सोडायला कारण त्याला ना एकटं खाली थांबतो तो, पण नागपूरमध्ये सध्या खूप चालू आहे की मुलं पळवण्याची टोळी आहे म्हणून, तर त्यामुळे मी त्याला एकटं खाली सोडवते नाही. आता घ्यायला पण जाते आणि खाली ॲटोवाल्यावर उभी पण राहते, जेणेकरून आपलं मन नाही लागत मुलं घरी येईपर्यंत जेव्हा असं चालू आहे त्यामुळं. तर त्याच्या शाळेमध्येसुद्धा परवाच्या दिवशी पोलीसच होते आणि थोडंसं आपण सतर्क राहिलेलं बरं राहते. तो खाली बसला आहे, त्याच्या हाती जे तुम्हाला दिसत आहे ना ते त्याचा प्रोजेक्ट आहे पिंजरा, तर तो पिंजरा त्याला प्रोजेक्टसाठी न्यायचा आहे आणि त्याला कलरिंग शाळेमध्येच करायचं आहे. त्याने छान बनवला, खूप मेहनत लागली त्याला तो बनवायला पेपरचा पिंजरा. प्रोजेक्ट आहे त्याला 20 मार्क असतात त्या प्रोजेक्टला, त्यामुळे त्याने तो बनवला, छान बनवला त्याने, त्याच्याच आयडियाने बनवला, मस्त बनवला. त्याच्या आतमध्ये पक्षी हा त्यांना तिथे शाळेतच बनवावं लागणार आहे. तर असं आम्ही ॲटोची वाट पाहत बसलो आहे खाली आणि असं जर ऐकू आलं तर मुलांना खरंच एकटं सोडा वाटत नाही, भीती लागते. तर चला आता वर जाऊ. तर आता माझी सकाळची झाडझूड तर झालीच आहे, स्वच्छ झालं आहे आणि बाकीचे माझे सकाळची कामं राहिले आहे ते करते, पण झाडझूड माझी झाली आहे. आणि आता हे बघा शाळेच्या कपड्यांना कसं पांढरशुभ्र शर्ट आहे हे कबीरचं आणि हे बघा आता हे डाग मी कशी काढते. आणि हे आहे याचे कुंग, म्हणजे याचे शाळेमध्ये जे ठिक्का लावतात ना त्याचे डाग आहे. आता हे कसे काढते बघा मी, जिथे जिथे डाग आहे तिथे हा जो चॉक असतो ना हा मी असा असा करून घेते आणि हा चॉक असा करते. पूर्ण डागावर मी लावून घेते असं तो पूर्ण चॉक आणि नंतर मग याला वॉश करते. ते चॉक लावल्यानंतर तुम्हाला डाग थोडासा कमी दिसत असेल. तर आता मी हे छान थोडंसं असंच राहू देते, याला 5 मिनटं राहू देते असं आणि 5 मिनटानंतर मग मी याला चांगलं स्वच्छ करून घेते आणि मग बघा याला डाग राहील का. तर असेच डाग तुम्ही जे व्हाईट कपड्याला लागलेले असतात, आलूचा रस असते त्याने पण निघते. पण हा एक मला इझी वाटलं म्हणून तुमच्याशी शेअर करता, नाही तर तुम्ही आलूचा रससुद्धा लावला त्यांनी पण डागं निघतात. तर हे मी आता याचं लावून ठेवते आणि असंच ठेवते आणि जेव्हा वॉश केल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी डाग किती आहे किती नाही. तर झाली आहे माझी आता आंघोळ आणि आंघोळ झाल्यानंतर मी लगेच बाहेर गेली, थोडं सामान आणायचं होतं मला, तर ते आणलं. आणि सानन तोपर्यंत आला शाळेतून, है ना सानन? सानांना आल्याला लागली भूक. आज स्वयंपाकाला वेळ असतो, यांना सुट्टी असते त्यामुळे स्वयंपाकाला वेळ असतो. बघा असा खाऊन राहिला नाश्ता, टिफिन खाल्ला पूर्ण लंच. तर आता माझ्या स्वयंपाकाला लागते मी नाश्ता. येते आज सॅटरडे आणि संडे स्वयंपाक उशीर असतो, नाही तर रोज आपला 10:30 स्वयंपाक रेडी येतो, मुलं येतेच म्हणून थोडंसं वेगळं काही म्हणून. आणि आलेले आमचे ते आम्ही रविवारी करतो, मग दळण आणणं असतं,
काही थोडे छोटे मोठे असतात त्यांचे जे बाहेरचे असतात जास्त ते मग त्यांच्यासोबत करते मी। तर आता करते मी स्वयंपाक, स्वयंपाक करायला लागते, कपडे टाकले धुवायला मशीनमध्ये टाकले, आणि तुम्हाला मी जसं तो पांढरा शर्ट दाखवला ना त्याचे डाग कसे गेले ते पण तुम्हाला दाखवते मी। एकदम क्लीन झालं ते शर्ट, आता तुम्हाला दाखवते मी ते किती क्लीन झालं, किती शॉर्टकट आहे। आणि पतंजलीची साबण वापरा तुम्ही कपड्यांसाठी, पतंजलीची साबण खूप चांगली राहते, निंबूची असते ना, निंबू फ्लेवरची असते ती, तर तो तुम्ही वापरला तर तुमचे पांढरे कपडे छान स्वच्छ निघतात, क्लीन निघतात। तर ती साबण तुम्ही नक्की वापरून बघाल। तर चला तुम्हाला दाखवते मी ती टी शर्ट कशी निघाली। तर ही बघा टी शर्ट किती छान क्लीन निघाली, आणि पहिलेपेक्षा व्हाईट पण दिसत आहे तुम्हाला, आणि बघा शायनिंग पण मारत आहे, आणि इथे कुठंही इथे पण डाग नाही आहे, इथे पण डाग होता, इथे पण डाग नाही आहे, इथे भरपूर डाग होता तुम्हाला दिसला असेल, इथे सुद्धा डाग नाही आहे, पूर्ण क्लीन झाली। आणि तीच टी शर्ट आहे शाळेची जे तुम्हाला मी सुरुवातीला दाखवली होती, तर एवढी स्वच्छ निघाली ती टी शर्ट, आणि हे बघा व्हाईटनेस पा किती आला त्याच्यामध्ये। तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की खूप स्वच्छ निघते, आणि जर तुम्हाला याच्यावर शाईचे डाग पडले असेल तर घरी सॅनिटायझर असते ना थोडं तो स्प्रे करायचं, आणि लगेच हे करून द्यायचं आपण सॅनिटायझर जेव्हा मारायचं, आणि लगेच पाण्याने वॉश करायचं तर लगेच निघून जातो। तर मी असे नवीन नवीन करत राहते प्रयोग, त्याने बराचसा फरक पडला, कारण का इतकं घासायचे तरी डागणे निघायचे, आणि व्हाईट कपड्यांना लवकर मुलं डाग लागतात, शाळेचे कपडे व्हाईटच जास्त असतात त्यामुळं। तर हे मी करून बघितले आणि किती स्वच्छ निघाले तुम्ही बघा। मी एका ठिकाणी ऐकलं होतं हे असं अशाने निघतात म्हणून, तर मी ट्राय करून बघितलं, ते खरंच माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आणि कसं राहते गडबड नाही करायचं, थोडंसं 10 मिनटं ठेवायचं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझं आता किचनचं साफसफाईची सुरुवात करायची, आधी मी पहिले किचनमध्ये जे जे सामान लागते ते आणलं, जेणेकरून किचन साफ केल्यानंतर आपल्याला कुठं थोडं, मी किचन मेकओवर पण करणार आहे माझ्या किचनचा, आणि माझी मॉड्युलर किचन नसून मी कशी पूर्ण मॉड्युलरसारखी तिला बनवून घेतली ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे। आहे नाही पण मी तिचं कसं छोटे छोटे कप्पे बनवून घेतल्या मला जसे वाटतात, कारण का मॉड्युलर किचन छोट्या घरामध्ये स्पेस कमी असल्यामुळे मी ट्रॉल्या लावल्या नाही आहे, ते तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं, आणि त्याचा जेव्हा मेक ओवर करेन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल। मी स्वतःच म्हटलं थोड्या थोड्या वस्तू जमा केल्या आहे मी, आता त्यांनी करून बघते, कारण का जे एक किचनमध्ये मला काम करावं लागते त्यामुळं किचन मला थोडी फ्रेश वाटलं पाहिजे अजून, त्यामुळं अजून काही ना काही चेंज करतच राहते मी, नेहमीच असतं माझं किचनमध्ये। तर आता माझे सगळे कामं झाले आहे, आणि सानंद शाळेतून आल्या आल्या थोडंसं खाल्लं आणि झोपून गेला म्हणजे त्याला सुस्ती आली। तर बघा माझी किचन पूर्ण क्लीन झाली, दूध आता आणलं होतं मी त्यामुळं दूध गरम केलं, आणि झाली आपली किचन। फक्त तेवढे भांडे राहिले, मी जास्त गॅसवर भांडे ठेवत नाही कारण का चिरडं होतात, आणि त्या साईडनं मला मेकओवर थोडंसं किचनचं करायचं आहे, कारण का तिथलं जे आहे ना थोडंसं ते स्वच्छ करायचं आहे मला, आणि हा घराला पूर्ण ऑइल पेंट आहे त्यामुळं हा पूर्ण भिंतीनं मला पुसून काढावं लागतं तेव्हा त्या क्लीन दिसतात। तर हे खूप लाँग काम असतं किचनचं, बाकी नाही पण किचनचं असतं, हे तर मी करतेच पटापट, पण मला किचनमध्ये वेळ लागते त्यामुळं। तर असा होता आजचा ब्लॉग, कसा वाटला तुम्हाला, डाग कसा निघाला, आणि मी खोटी नाही बोलत, नक्की करून बघा, मी ट्राय केल्यानंतरच तुमच्याशी शेअर केला, बेस्ट रिझल्ट येतो। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भीम, जय शिवराय, आणि बाय।